आपल्याला राज्यसेवा आयोगाच्या संदर्भामध्ये आपल्याला उपयुक्त पडेल अशा हिस्ट्री वन लाईनवर आपण चर्चा सुरू केलेल्या त्यातला आत्ता आपला हा अकरावा सेशन आहे बा हेतू त्याचा जो आहे तो डायरेक्टली तुम्हाला अशा बिट्स मिळाव्यात काय काय आर्ग्युमेंट आलेले आणि त्यामुळे काही क्रोनॉलॉजी आपण मागच्या याच्यामध्ये बघतोय तीच जर चर्चा जा आपण कंटिन्युएशनमध्ये ठेवली तर काय काय महत्त्वाचं आहे पहा मोल्सवरचं मराठी इंग्रजी डिक्शनरी जे आहे अठराशे एकतीसला प्रकाशित झाली महाराष्ट्र भाषेचा कसं अठराशे एकोणतीसला आपण बघितलेला होता त्यामुळं हे असे अपबीड ज्याला आपण म्हणून की जे विचारले जाऊ शकतो आपल्याकडून चुकू नये अशा साधारणतः ह्या बीट्स साध आहेत पहा अठराशे एकतीसच्या आधी जर जरा महाराष्ट्रात महत्वाची घटना बघितली तर काय म्हटलं होतं फुलेंचा जन्म अठराशे सत्तावीस अठराशे सत्तावीसपासून साधारणतः अठराशे नव्वद एक्क्याण्णवला मृत्यू म्हणलेला आणि मग एक्क्याण्णवमध्ये सार्वजनिक सत्यार्मन नव्वदमध्ये ते शेवटच्या कालखंडात आजारी होते अठराशे सत्त्याहत्तरमध्ये त्यांनी दीनबंधू स्थापन केलं दीनबंधूला भालेकरांनी सुरू केलं अठराचे म्हणजे केसरीच्या आधी चार वर्ष आहे ना दीनबंधू मग एकोणीसशे दहाला दिनमित्र आहे मुकुंदराव पाटील आणि त्यामुळे असे अख्खे सगळे सत्यशोधक चळवळी जी आहे ना ती आपल्याला पाहायला पाहिजे ना सत्यशोधक चळवळीचं काम काय प्रकारचं होतं मग धामनसकर आहे समजा धामणस्करांनी त्यावर काय काय काम केलेलं आहे फुल्यांचे निर्मिकाचा शोध नावाचं नवीन पुस्तक आहे अठराशे बावन्नला आलेलं मग त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की असा एक तरी शोध येईल की जे हे मनुस्मृतीचं दहन करेल मग पंचवीस डिसेंबर सत्तावीस जे ते मग आंबेडकरांनी त्यावेळेला काय चर्चा केली होती निर्मिकाचा शोध मध्ये बराच काळ नव्हतं सापडत पहा अलीकडे अभ्यासकांना ते मिळालेलं आहे विठाळ विध्वंसन नावाचं पुस्तक जे म्हणलेलं आहे जो तुम्हाला गोपाळबाबा वलंगकरांचं यू पी सीला विचारलं होतं म्हणजे फुलेंनी निर्माण केलेली चळवळ जी आहे त्याची वैशिष्ट्य काय काय बऱ्याचदा त्याचंदर्भातले मिसकन्सेप्शन काय प्रश्न वाचताना फुले महात्मा ज्योतिराव फुले कुठंही बहुजन हा शब्द वापरत नाहीत बहुजन हा शब्द वीरा शिंदेंनी पुढं आणलेलं आहे वीरा शिंदेंचा काम एकोणीस साठ डी सी मिशन ज्याला म्हणतो तसा आहे आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या धारणा ज्या आहेत त्या आहेत की डी सी मिशन आणि हे त्यामुळे फुले काय शब्द वापरतात स्त्रीशूद्र अतिशूद्र मग ते लक्षात ठेवायला पाहिजे स्त्रीशूद्र अतिशूद्र जे आहे अठराशे त्र्याहत्तरला काय सुरू झालेलं आहे पहा त्यांचा सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तरमध्ये गुलामगिरी जी आहे गुलामगिरी ब्राह्मणी धर्माच्या आडपाडत्या इंग्रजांच्या सुधारलेल्या राज्यात सुरू असणारी गुलामगिरी जी आहे आणि ती इंग्रज इं, सुधारलेल्या लोकांना वापरलेलं आहे ले स्लेवरी जे हे केलेले होती स्लेवरीच्या संदर्भात काय म्हणता येईल पहा ते सतराशे सदुसष्टपासून ते जे ॲज्युटेशन होते तो स्कॉट खटला होता अमेरिकेत आलेला नंतरचा अठराशे साठच्या आसपास स्कॉट म्हणजे तो एक पळत गेलेला उत्तर इकडं नॉर्दन स्टार्ट झाला म्हणतो तिकडं गेलेला आणि त्याच्यातनं काही गोष्टी मिळालेल्या आहेत फुल्यांचं गुलामगिरी पुस्तकावरनं हे सगळे संदर्भ निघाले पा गुलामगिरी होते मग गुलामगिरीचे प्रकार कसे आलेले आहेत गुलामगिरी अठराशे चारच्या कायद्यानं गेली आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की अठराशे तेहतीसच्या कायद्यानं ती इंग्लंडमधनं गेली आपल्याला अठराशे प्रश्न भारतातनं ती गेली उशीर झा अठराशे चव्वेचाळीस गुलामगिरीचे महत्त्वाचे घटक कुठं आहेत गुलामगिरी कुठं होते माळव्याचा रिजन आहे मालकम होता आपा मालकमच्या डायऱ्यांमध्ये ती सगळी चर्चा आपल्याला पाहतायत फुल्यांच्या वरनं फुल्यांचे आणखी मुद्दे आपण बघत राहूया पा काय म्हणलेलं आहे पा की काशीप्रसाद घोष शाहीर अँड अदर पोएम्स महत्वाचं पुस्तक आहे शाहिरांच्या बद्दलच म्हणलेलं काशीप्रसाद घोषने लिहिलेला अगदी सुरुवातीचं यातलं जे आहे ते कर्नल कीर्तिकर त्याला म्हणलंय त्यांचा जन्म अठराशे बत्तीसचा म्हणजे कंपनीच्या मध्ये होणारे बदल काय होते आणि त्याला इतर प्रतिसाद कसा मिळाला होता इथल्या ह्याच्यामधनं अठराशे तेतीस मग म्हणलं स्लेवरी झालेली होती विल्सन कॉलेज अठराशे चौतीस ला बॉम्बेमध्ये विल्सनचं जे अंडरस्टँडिंग आहे ते अठराशे छत्तीस बर्थ ऑफ रामकृष्ण परमंस महत्त्वाचे घटना जे पा लॉर्ड बेंटिंगचं रिझोल्युशन अठराशे पस्तीसमध्ये बेंटिंग रिझोल्युशन मेकॉलेम मिनिट ज्याला म्हणलेलं होतं ते मेकॉलेम मिनिट्स पण त्यातले त्या प्रकारचे महत्वाचे घटक जे आहेत ते ॲडमचा रिपोर्ट हा पण आहे ॲडमचा रिपोर्ट कशावर होता तर वर्णाकुलर एज्युकेशन मग त्याचं इयर जे आहे अठराशे छत्तीसमध्ये त्यामुळं दोन्ही आहे पा पब्लिक इन्स्ट्रक्शन ज्याला इन्स्ट्रक्शन कमिटी म्हटलं ते त्याचा पण रिपोर्ट प्रकाशित झाला एज्युकेशनवरचा आणि व्हर्नाक्युलर तो नेटिव्ह एज्युकेशन होता त्यामुळे इन्स्ट्रक्शन कमिटी नेटिव्ह एज्युकेशन नेटिव आणि ॲडमचा रिपोर्ट व्हर्नॅक्युलर एज्युकेशन व्हर्नॅक्युलर भाषेमधनं नेटिव्ह म्हणजे इथलं स्थानिक जे आहे अठरा सत्तावन्न ते हे किती अठरा छत्तीसचं सा साल आहे का दोन रिपोर्ट क्रमशः पहिल्यांदा तो इन्स्ट्रक्शन रिपोर्ट नंतर ॲडम्स रिपोर्ट जो आहे तो म्हणजे मिनिट्स इन्स्ट्रक्शन रिपोर्ट आणि मग तुमचा ॲडम्स रिपोर्ट जो आहे ही क्रॉनॉलॉजी लक्षात घ्यायला पाहिजे आहेत कोणत्या प्रकारचे आलेले अठरा सदतीसमध्ये काय म्हटलं आता छत्तीस सदतीस ही लँड ओनर्स असोसिएशन जे आहे ना ते स्थापन झालेले आपल्याला पाहता येते म्हणजे जमीनदारांचे संघटना जे आहे कलकत्ता लँड होल्डर्स लँड होल्डर डिसाईड टू एस्टॅब्लिश असोसिएशन आणि त्यातनं सुरू झालेली जे आहे जमीनदार संघटना मग ब्रिटिश इंडिया असोसिएशन नंतर कशी आली अठराशे अडतीसमध्ये परत काय बंकिमचंद्र चटर्जी बंकिमांचा जन्म आहे अठराशे ब्याऐंशीमध्ये आनंदमठ जे आहेत आनंदमठ कादंबरी जे म्हणलेलं आहे पण सतराशे सत्तरचा जो दुष्काळ पडला होता त्याच्या वर्षी ती गाजलेली कादंबरी जी आहे आणि त्यातनं निर्माण झालेले अनेक प्रकारचे स्फूर्तीपद गीतं जी आहेत ती देवेंद्र टागोर देवेंद्रनाथ टागोर जे आहेत ते ब्रह्म समाजाचे प्रमुख याच काळामध्ये जे आहेत देवेंद्रनाथ टागोर बिकम ब्रह्म फर्स्ट हॉस्पिटल इन कलकत्ता कलकत्त्यामधलं पहिलं हॉस्पिटल इस्पितळ ज्याला म्हटलं तर अठराशे अडतीसलाच आहे पहा महत्त्वाचं आहे दिल्ली अखबार नावाचं वृत्तपत्र दिल्लीमध्ये अठराशे अडतीसला झालेलं आहे अठराशे अडतीसमध्येच ते आलेलं आपल्याला पाहता येते ॲडम्स रिपोर्टची चर्चा त्यावेळेला आहे आणि त्यातनं निर्माण झालेल्या गोष्टी आहेत पहा पब्लिकेशन जे आहे जे आता आगरकरांनी नाव घेतलं होतं पहा काय केसरे आणि सुधारक सुधारक हे हिंदी जर्नल ऑलरेडी अठराशे पन्नासमध्ये आलंच होतं जसं दर्पणटीक दर्शन म्हणलं तर ते ऑलरेडी बेंगोली याच्यात होते का संवाद बरोबर आणि मग ते इथं वापरलेलं आहे त्यामुळे बेंगॉल आणि महाराष्ट्राचं कनेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहता येतं अठराशे एक्कावन्न काय म्हणलेलं आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन कुठं कलकत्त्यामध्ये स्थापन झाले ब्रिटिश इंडियन असोसिएशन जे दादाबाई नवरोजींनी रास्तगोप्तार हे म्हटलेलं आहे ट्रुथ टेलर मग रेणुबाई मजदान सभा होते अठराशे एक्कावन्नला पा त्यांनी ते रास्तगोप्तार नियतकालिक नियतकालिकांची एक मोठी परिभाषा आहे राखे लेलेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला सगळी पाहता येतात की काय प्रकारचं आलेलं आहे पण रास्तोगोप्तार हे एका अर्थानं पारशांचं सगळं जीवन जे आहे आणि सत्य ट्रुथ टेलर सत्याविषयी किती रास्तोगोप्तार मग सत्य सांगणारा सत्यार्थ प्रकाश आर्य समाजाचा फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्म गांधींचे सत्याचे प्रयोग त्यामुळे सत्य ही संकल्पना एकोणू शतकामध्ये काय प्रकारे विकसित झाली याचा एक अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो जे आहे ते अठराशे एक्कावन्नमध्ये हे पण महत्त्वाची बीट विचारायला जाऊ शकतं की हिंदू मुस्लिम दंगे व्हायला लागले कम्युनॅलिझम जे म्हटलेलं अठराशे बावन्न अठराशे त्र्याण्णवला जसे झालेले होते तसे अठराशे बावन्नचे हिंदू मुस्लिम दंगे जे आहेत आणि त्याची वेगळ्या प्रकारची कारणं कोणकोणत्या कौन प्रकारचं विचार लहरी अठराशे बावन्नला आलं अठराशे बावन्नमध्ये आलेलं जे आहे विचार लहरी मराठीमध्ये आलेलं जे आहेत आणि त्यातनं विचार ल लहरी निर्माण करणं जे विचारांच्या लहरी निर्माण करणं हिंदू पॅटर्न अठराशे त्रेपन्नमध्ये आलेलं आहे अठराशे त्रेपन्नमध्ये आलेले हिंदू पॅट्रेट जे आहेत म्हणजे वृत्तपत्रांचा असं स्वतःचा एक इतिहास आहे बा आणि त्याच्यामध्ये त्या त्यावेळेला आलेले प्रादेशिक वृत्तपत्र कुठले आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य काय प्रकारचं आहे हिंदू पॅट्रेट पण महत्त्वाचं आहे हरिश्चंद्र मुखर्जींनी केलेलं ए बी एबीपीचं जसं आहे बी पी म्हणजे अमृत बाजार पत्रिकेचा इतिहास आहे तसाच हिंदू पॅट्रेट पत्रिका काय वर्णाकुलर प्रेस ॲक्ट आल्यानंतर एका रात्रीमध्ये त्यांनी ते इंग्रजीमध्ये वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट आल्यानंतर ट्रान्सलेट केलेलं होतं का जे आहे बेंगॉली अमृतलाल बसू हा ॲक्टर आहे त्याचा जन्म हा अठराशे त्रेपन्नमधलाच म्हणलेला आहे पहा एज्युकेशनच्या संदर्भामध्ये उडचा डिस्पॅच म्हणलेला आहे पहा एज्युकेशनल डिस्पॅच नंबर फोर्टी नाईन ड्राफ्टेड बाय उड त्यामुळे एकोणपन्नास हा आकडा आपल्याकडं नसतो पा उडसा खाली तहा डिस्पॅच नंबर फोर्टी नाईन जर तसं विचारलं अठराशे ओपन उडचा डिस्पॅच सगळ्यांना माहिती असतं पण तर नंबर जो तत्कालीन असता एकोणपन्नास नंबर आहे आणि अठराशे चोपन्नमध्ये आपल्याविषयी महत्त्वाची काय त्याच वर्षाची गोष्ट जी आहे ते परशुराम पंत तात्या ज्याला नवनीत भेला म्हटलं नवनीत नावाचा ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे महाराष्ट्र स्पेसिफिक जे आहे नवनीत भेला नवनीत परशुराम पंत तात्या गोडबोलेंचं हे लेखन आहे याच प्रकारचं काय काय लेखन आहे मला वाटतं आपण पुढच्या हिस्ट्री वन लायनरच्या पुढच्या सेशनमध्ये आपण ते बघूया की काय त्याच्यावर आलेल्या गोष्टी आहेत आणि त्या आपण कशा समजून घेणार महत्त्व हे आहे की ते डायरेक्टली एक्सपेक्टेड म्हणून काढलेलं आहे पण त्याच्याबद्दल पण आपण वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे लॉजिक जे आहेत वन लाईनर तुम्हाला नक्की उपयोगी पडतील अशा अशा स्पेसेस अशा शोधलेल्या आहेत पुढच्या हिस्ट्री वन लायनर राज्यसेवेच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये अशीच काही क्रॉनॉलॉजी चर्चा करूया आपण